मित्रांनो अर्धा भाग म्हणजे काय पाव भाग म्हणजे काय हे आपण पाहिलं आता पौन भाग नेमका कशा लावायचा ते आपण लक्षात घेऊया मी पुन्हा आधीची एक भाकरी घेतलेली आहे त्या एक भाकरीचे आपण काय केलं होतं सर्वात आधी दोन तुकडे केले होते आता आपण भाग केला पुन्हा आपण त्याचा अजून आधा भाग केला आता आपल्याला एक भाग नाही दोन भाग नाही तर तीन भाग घ्यायचे तीन भाग आपण घेतल्यानंतर जो भाग आपल्याला मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पाऊन त्याला आपण म्हणणार आहोत पाऊन म्हणजे काय तर अर्धा आणि पाव यांचा मिळून तयार होतो त्याला म्हणतो आपण पाऊन भाग यानंतर जे चौरसाचं उदाहरण आहे त्या उदाहरणाच्या माध्यमातून आपण समजून घेऊ की पाऊन भाग नेमकं कशाला म्हणायचं हा चौरस त्याचे दोन भाग केले अर्धे अर्धे या अर्ध्या अर्ध्या भागाचे पुन्हा अजून दोन भाग केले आता यातले पुन्हा तीन भाग मिळणार आहे एक दोन आणि हा तीन या ठिकाणी सुद्धा मी तीन भाग रंगवले म्हणून याला म्हणणार आहे की मी पाऊन भाग रंगवलेला आहे